आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी सरांना बोलून घेऊन येतो. हा जा. आयला सगळा भट्ट्याबोळ झाला. आता काकासाहेब आपली गळपट्टी धरणार. ते नंतर बघू. आधी याला गायब केला पाहिजे. याला कुणी अशा अवस्थेत बघितलं लई अवघड जायचं. हो सर, आपण याला आधी उचलूया मग काकासाहेबांना कळू. चला. सुखीरा वहिनी लईत राजबिंड दिसतंय आपलं पोर. तर नावाप्रमाणे अगदी सुंदर दिसतोय. बैस. लक्ष्मी हा अगं शिल्पा कुठं आहे? येते. आता कोणतरी येतच आहे बघ पत्र घेऊन. आणि एकदा का पत्र आलं का समज कसं फिसकटल बघ. लक्ष्मी अग लई आहे झाला समदे खोयमले. जरा बघ त्या शिल्पा कुठं आहे.
बेस्ट. माइला ये कसं काय शक्य झालं? थांब, मी आलोच फोन करून. अरे पिंडो कानो, एक सोप काम लिहिलं तर तुम्हासनी तर ते बी जमाला तुम्हाला. अरे माझ्या तोंडचा घास घालवला तुम्ही. आता मुंडे खाली घालून काय उपेग? अरे बोला आता काय करायचं ते. सर मी काय म्हणतो, आता परत ज्यूस घेऊन गेलो तर मॅडम साठी. हा जा घेऊन समद्यांसमोर आणि घाल तिच्या नरड्यात. तू काय अकल्याचं सूट करून प्याला होतास काय रे? हे बघा आता कुणी बी जास्त शांतपणा करायचं नाही. जेवढं काम सांगितलं जाईल तेवढंच करायचं. काय कोण आहे? म्या कुठ आहे? कुठ आहे म्या? राम राम. माझ्या बंगल्यावर तुम्ही काय करताय? अरे बारक्यम, तू काय करतोस इकडं? माळी बुवा मला विचारताय बरं का? झाडास नाही पाणी घाला असं फोकनीन का? नाही काय झालं माळी बुवा? नाही माळी बुवा कुठ आहे? कोण आहे? काय झालंय मला? नाही बाबा
ही समधी लोक सांगत आली होती की तू ते चक्कर येऊन पडलायस म्हणून. म्हणून मी आज लगबगीने बघायलो तुला. तुझं तर इथे वेगळीच थेर. काय झालं बाबा? बरायस तो काय झालं? काय म्या? बर इथं किचन मध्ये कशा पाई आलास तू? काय आलं? म्या इथं आलो. ठीक आहे ते समज सोड तू. हे बाबा आता साखर पुडा सुरू होईल. लई काम आहे तरी माझ्या मोर. तू एक काम कर, जरा जाऊन पड, आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. हा तू हाय कोण? ए उठण. अरे उठणार रे बाबा. उठ उठ, आराम कर. आराम कर, बर वाटेल तुला. मी भेटतो तुला नंतर. अहो काय काय बघताय? काय काय नाही. सासूबाई, मी जरा जाऊन येऊ का? अगं
बर ये पटकन जाओ आले हेलो काय अजूनही चिडचिड करायची सवय गेली नाही तुझी काय कोण बोलताय हो तुम्ही कळे कळे अग जरा शांत हो हा नाकावरचा राग शांत तरी कर हे बघा तुम्ही कोण आहात आणि काय काम आहे ते स्पष्ट सांगा ना ओए लवंगी मिरची केवढा हटस का हे बघा आज माझं लग्न आहे आणि तुमच्याशी ना फालतू बोलण्यात मला वेळ घालवायचा नाहीये आणि इंटरेस्ट तर अजिबात नाहीये स्वतःच्या बापाशी बोलणार नाहीये लग्नाच्या दिवशी काय कोण बाप अस विसरलीस बापाला पण मी समोर आलो की सगळं ध्यानात येईल तुझ्या काळजी करू नको शिल्पा मी येतोय हे बघा उगाच फालतू भीती घालण्याचा प्रयत्न करू नका चला म्हणजे फालतू असली तरी भीती आहे तुझ्या मनात असं काही नाहीये मला माहितीये माझा बाप कोण आहे हे मला माहितीये की तुझा बाप कोण आहे ओके हा ब्लाइंड गेम पास समोर ये वाट पाहतोय मी कोण आलाय हा हा ना माझ्या लग्नात आता विघ्न आणणार सगळं नीट होत होत पण हा कोण असेल पण हा नाही नाही हे सगळं ना पप्पांना सांगायला पाहिजे काय ग काय झालं कुठे काय मग इतकी घाबरलीस का मी नाही ग मी नाही घाबरले आणि कोणाला शोधत होतीस कोणालाच नाही सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे बरं चल साखर पुड्याची तयारी करायची तू हो ना पुढे मी आलेच शिल्पा साखर पुडा कोणाचा चल चल ये शिल्पा तू तयार झालीस ना की थोडा वेळ आराम कर काय ग सारखा काय फोन वाजतोय तुझा पार्लर वाली आली नाही वाटत अजून तू बस मी आलेच बघून तिला घे ना फोन नाही तो असच बर मी काय म्हणत होते मी हा फोन नाही नको तू बोल फोनवर आपण नंतर बोलू शिल्पा काही टेन्शन आहे का नाही काहीच टेन्शन नाही आहे अगं मग फोन का नाही घेतेस मैत्रीण अगं ही मैत्रीण आहे ना अशीच पिडत असते मला मी बोले ना तिच्याशी आता कुठे वेळ आहे आपल्याकडे बरं एक काम कर फोन दे माझ्याकडे मी तिला सांगते तू तयार होतेस अगं
काहीच गरज नाही आहे ना अक्षरा. अक्षरा उलट तुझी गरज बाहेर आहे, साखर पुड्याची तयारी करायची. तू बोलत नाही बसली, जा. बर, तुला काही गरज वाटली तर मला फोन कर, मी आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे, ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. या या या, अगदी वेळेवर आलात बघा. अहो वहिनी साहेब, वेळेच्या आधीच आमची दामधूम सुरू होती बघा. अहो घरचं लगेन म्हटल्यावर आम्ही कसं मागे राहणार. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच आमच्या बरोबर कायम असू दे. चल, तुम्हाला पटापटा तुमच्या रूम दाखवते, फ्रेश होऊन घ्या आणि कार्यक्रमाला या. मॅडम मी आहे ना, मी घेऊन जाते त्यांना त्यांच्या रूम मध्ये, शिवाय त्यांच्या पाहुणचाराचा सुद्धा करते. तुम्ही नका काळजी करू. इतकं समद कसं जमत ग तुला? सकाळपासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी तूच लक्ष घालतेस. किती धावपळ झालीये तुझी, खर तर तुलाच थोड्या आरामाची गरज आहे. नाही मॅडम, आता आराम छोट्या मालकांच्या लग्नानंतरच. तुम्ही वर्माई आहात, शिवाय आपल्याकडे खूप कार्यक्रम बाकी आहेत अजून. तुम्ही फ्रेश दिसायला हवात ना, तुम्हीच थोडा आराम करा. द्या ती लिस्ट इकडे, द्या द्या. चला दादा ताई या, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी नाश्ता आणते. आणि हो, काही लागलं ना तरी हक्काने सांगा.